भारतीय तिथीनुसार चैत्र शुक्ल अष्टमीला सम्राट अशोक यांची जयंती साजरी केली जाते दिनांक नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी सम्राट अशोक यांची वीस हजार तीनशे सव्वीसावी जयंती सम्राट अशोक यांनी लिहिलेल्या पहिल्या शिलालेखात पशुबळीबाबत विरोध केला असल्याचा उल्लेख आहे तसेच दुसऱ्या शिलालेखात मनुष्य आणि पशु दोघांच्या देखील चिकित्सा अर्थात दवाखान्याबाबत उल्लेख आहे त्यामुळं आज सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त वन्यजीव सोयरेंचे थीम सॉंग वन्यजीवांचं काय सोशल मीडिया केले हे गीत वन्यजीव सोयरे लेखक नितीन श्रीवास्तव यांनी लिहिलं असून आवाज देखील त्यांनी स्वतः दिलाय जीवसृष्टी वाचवण्याच्या अनोख्या शैलीत जनजागृती करणारं हे गीत वन्यजीव सोयरे बुलढाणाकडून प्रसारित करण्यात आलं असून यूट्यूबवर वन्यजीवांचं काय जरी लिहिलं तरी सदर गीत पाहता येतं जास्तीत जास्त लोकांनी जंगल वाचवण्यासाठी जनजागृती करणारे हे गीत पाहावे असं आवाहन वन्यजीव सोयरे जयंत काका हिंगे यांनी वन्यजीव सोयरे परिवार बुलढाणा कडून केला आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास बुलढाणा तुझ्या हाती फुला तुझ्या वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी लिहिलेले हे गीत सादर करत आहे अरे तुझा हाती फुलाल तुझ्या फळ माय जीवाच काय कायर गड्या वन्य जीवाच काय वन्य काय कायर गड्या वन्य जीवाच काय तुझ्या हाती फुलाल तुझ माय तुझ्या हाती फुलाल तुझ्या फळ माय काय कायर गड्या वन्य जीवाच काय वन्यजीवाच काय रे गड्या वन्यजीवाच काय तुझ्या हाती हायर वन्य वन्यजीवांचं जीव तुझ्या हाती हायर वन्य वन्यजीवाच जीव वाचवायला वन्यजीव तुला कर थोडकी वाचवायला वन्यजीव तुला कर थोडी किव अरे सांग मेल्यावर तुझ आहे तरी काय अरे सांग मेल्यावर तुझ आहे तरी काय वन्यजीवच काय गड्या वन्यजीवाच काय वन्यजीवाच काय रड्या वन्यजीवाच काय जटनासाठी झाड तोडताकार रे जटनासाठी झाड तोडता का रे दया माया वन्यजीवर येत का नाही रे दया माया वन्यजीवावर येत का नाही रे जंगल वन्यज संपले तर करणार काय जंगल वन्यज संपले तर करणार काय पण काय रे गड्या वन्यजीवच काय पण काय रे गड्या वन्यजीवच काय वन्यजीवाची शिकार करून खाता कसे रे वन्यजीवा शिकार करू खाता कसे रे राक्षसी वृत्ति ते कसे रे राक्ष वृत्ति तुम्हत ये ते कसे रे करू नका करू नका वन्यजीवा शिकार करू नका करू नका वन्यजीवा शिकार